कशी आहेस? ए हाय, कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि घरचे कसे आहेत? सगळे छान. तुझ्या? मस्त आहे. किती दिवस झाले भेटली? हो ना. कसं चाललंय कॉलेज सगळं? मस्त चाललंय. तुझं कसं चाललंय? छान. गार्डन नाही, किती छान गार्डन आहे ना. काय आठवणी होत्या ना आपल्या या गार्डन मध्ये. कॉलेज सुटलं होतं बघायला. हो ना. आणि सँड ऑफ च्या दिवशी तेच ना. हॅलो. हा ग, आले ग. खूप दिवसातून भेटले ना. हो, तू वाटलेस तू जेवून घे. हा, होईल मला थोड्या उशीर. हो, आले. तू मग चल ग लवकर, उशीर झालाय ग. तू प्रतिक्रिया असं करते का? अगं आई ओरडेल ग बाई. चल, चल ना ग प्लीज. तू प्रत्येक वेळी तुझी नेहमीचीच ही कटकट असते. बघ ना किती उशीर झालाय. येऊन फक्त तुला 2 मिनिटं झालेत माहिती आहे ना. नक्की पुढच्या वेळी नक्की वेळ काढून भेटू. बस तू प्रत्येक वेळी असं बघ प्लीज माझ्यासाठी. मला नाही प्लीज. नेक्स्ट टाइम नक्की येशील? हो हो नक्की, प्रॉमिस. खरं राग आला का तुला? नाही बघ, पण तू नक्की येशील ना. हो. तुम्हाला लागलं का? तुम्ही इकडे नवीनच दिसताय. नाही म्हणजे कधी पाहिलं नाही म्हणून विचार. हा, मी कली सिंगापूरचे आहे. मला इथे गरिबांसाठी खूप मोठं हॉस्पिटल बांधायचं ना. बाय द वे मी प्रज्ञा. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मला. हे माझं विजिटिंग कार्ड. कुठल्याही गोष्टीची गरज असली ना तर निसंकोचपणे मला सांगा, येतो मी. खूप मुलं पाहिजे आणि या मुलामध्ये काहीतरी वेगळंच पाहिजे. खूप आवडला तुम्हाला. कोण? मी. हो, उसमें थैंक्स बोलने की क्या जरूरत है? मेरी माँ अक्सर कहती है कि गिरती हुए लोगों को हाथ देना अच्छी बात. माय सेल्फ हुंड आता हूँ. तुला देखून वर प्रेम झालं वाटत. नाही सा, सो स्मार्ट दिसतो हिरो. किती वेळ झाला अजून? अजून कसं कोण ना आलं? संध्याकाळी पार्टी जायचं आहे. अरे सॉरी. अरे दिलीप. अरे काय नाही. अरे बाबांनो, आज खूप मोठ्या पार्टी द्यायचं आपल्याला. जरा टकाटक कपडे घालून या. आपल्याचं काय, आपण तर हिरोच आहे. अरे ती येणार ना? ती म्हणजे कोण? दिलीप भाई, प्रेमात पडला की काय? अरे ना यार, ना यार. अरे हो हो, सांगतो सांगतो. अरे सांग ना प्लीज, सांग ना. अरे हो हो, सांगतो सांगतो. अरे बाबा, ती बिझनेसमॅनची मुलगी प्रज्ञा, तिला आपण आहे ना 100% प्रपोज करणार. 100% प्रपोज करणार आपण. भाई तेरी तू निकल पडी या. तू तर काय बाबा बिझनेसमॅनच्या मुलीलाच पटवतय. पण मित्र खूप छान वाटला ऐकून. अरे यार, थँक्स 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 यार, थँक्स यार, थँक्स थँक्स. मी पण काय कमी नाही. मी पण एका येणाऱ्याचा मुलगा आहे. दिलीप काळन. अरे हो यार, सगळे एकदम टकाटक बनून जाऊ आपण. आपल्या इथेच आवल आहे ना. मी तर ते जॅकेट घालीन. मी माझा नवीन वाला शर्ट घालीन. मी तर काय माझा फेवरेट जॅकेट घालीन. अरे पण सगळ्या इस्त्री कपड्यांना काय इस्त्री केली नसेल. आणि कपड्यांचा चुरामुर झालाय. शिटी यार, सकाळीच आपल्या इकडची लाईट गेली. आता काय करायचं? मग आता असेच जायचे कपडे घेऊन.
अरे तो ब्रिजच्या पलीकडचा कुंड आहे ना, त्याच्याकडे जाऊ आपण. मग त्याच्याकडे लाईट असेल. हो चला चला फटाफट चला जाऊ आपण तिकडे, संध्याकाळी पार्टीला जायला उशीर होईल. ठीक आहे चालेल. हो चला चला. अरे ते गाणं बरं संध्याकाळी गाणं. दिलीप शेट कैसे आप? अरे यार बर्थडे आहे दोस्ता. अच्छा हा हा. 6 बजे चाहिए मुझे. हाँ मिलेगा ना? पक्का पक्का पक्का. श्योर श्योर देगा? हाँ पक्का पक्का. पक्का जाने का. तुम गाना क्यों सुन रहे हो? अभी तो मिस कॉल भी नहीं आया. कुछ भी नहीं आया. क्या बात कर रहे. आएगा रे आएगा. टेंशन मत ले. आएगा. मैं बोला ना आएगा. आएगा ना? आएगा पक्का आएगा. और मेरा कपड़ा चाहिए इसी का. हां साहब आपको मिलेगा. पक्का देगा? पक्का दूंगा. श्योर श्योर देगा वापिस? हाँ हाँ. कितने बजे आऊं? कपड़ा एक क्यों देख रहे तू? नहीं नहीं कपड़ा बहुत भारी वाला दिख रहा है. कपड़ा भारी है भाई. हाँ चलेगा करूंगा करूंगा संभाल के करूंगा. हाँ पक्का देगा. कितने बजे आने का है? 6 बजे. पक्का? हाँ पक्का. देगा? हाँ हाँ हाँ. शाम को पार्टी है. हाँ कपड़ा चाहिए इस्त्री करके देना. ये तो बहुत महंगे कपड़े दिख रहे हैं. हाँ अमेरिका से इंपोर्ट किया है. तेरे भाई का स्टैंडर्ड देख ऐसा वैसा नहीं है. शाम तक तैयार रखियो समझा. दिलीप जी आप दुबई से कब आए? दुबई से तो परसों ही आया. बाकी सर फोन पाहिजे. हॅलो कोण? हा हा तुम्ही कोण बोलताय? उमा. उमा कोण? त्या दिवशी गार्डन मध्ये पडलेली. अच्छा अच्छा. हा हा ती मग. हा बोला ना. ओळखलं ओळखलं तुम्हाला ओळखलं. हॅलो. हा हा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हा हा बोला ना बोला ना. खरंच सांगू? हा हा बोला बोला बोला. पण आता आता तुम्ही कुठे? मी घरी आहे. तुम्ही कुठे? मी तर आता सिंगापूरला. सिंगापूर? सिंगापूर सिंगापूर में इस्त्री कर रहा है. नाही नाही आम्ही सिंगापूरला एका हॉटेल मध्ये. साईडला कोण बोलत होतं? साईडला तर कोणच नाही. मी एकटाच आहे. बरं तुम्ही रागवणार नाहीत ना? हा 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 बोलू ना बोलू ना. मुझे गुस्सा नाही आहे का? बोलो. हा बोला ना तुम. मला राग नाही येणार. तुम्ही मॅरिड आहे? नाही नाही मी अनमॅरिड आहे. आय लव यू. हा आय लव यू टू. मी पण तुला खरं सांगू का? बघ ना त्या दिवशी तू जमिनीवर पडली आणि मी तुझ्या प्रेमातच पडलो. खरं सांगतो तू पण मला खूप आवडतेस. हो मग आपण भेटूया का? हो नक्की. पण कुठे? त्या दिवशी आपण म्हणजे मी पडलेली ना तुम्ही माझी हेल्प केली तिथेच भेटूया ना त्या गार्डन. अच्छा अच्छा. हा तो गार्डन का? हो चालेल नक्की नक्की. हा कधी भेटायचं आपण? येत्या रविवारी. हो चालेल येत्या रविवारी. हो नक्की नक्की. ओके बाय. मिस यू टू. कौन? हाय. अरे एवढी का रागवलीस? प्लीज बाबा बोल ना काहीतरी माझ्याकडे बघ. असं प्लीज एवढी का रागवलीस? मी का फिरत होतो का? अगं मी मीटिंग करत होतो ना. मला नाही बोलायचं.
हवो तो मैं कान पकड़ू, प्लीज मुझे माफ कर दो, नेक्स्ट टाइम ऐसी गलती नहीं होगी, प्लीज। मग अगोदर सांगायचं ना लेट होईल, कशाला लवकर बोलवायचं? अगं मी कुठेतरी बिझी होतो, प्लीज एकदा एकदा माझ्याकडे बघ, तुझ्यासाठी आलो मी वेळ काढू। आणि जर तूच अशी रागवली तर मग मला तर असं वाटतं ना की कधी कधी ह्या इथं जीवत देऊन टाकू, तूच आता अशी वागते तर काय करू? मला वाटलं तुम्ही लवकर याल, मग लंच डिनर सोबतच करू, कुठे काय? हो करू, पण तू माझ्याकडे अशी बघ, रागवू नकोस, प्लीज प्लीज एकदा। परत लेट नाही ना होणार? नाही होणार, बस तुझी शपथ। नक्की ना? नक्की, प्रॉमिस। आता तरी हस, अगं हसायला म्हटलं असं हस। ते जाऊ दे, तुझा पाय तर बरा आहे ना? नाही म्हणजे त्या दिवशी तू पडली होतीस, दवाखान्यात तर गेली होतीस ना? किती माझी काळजी करतोस, पण तुला लेट का झाला ते सांग। किती तुझी काळजी करतो, तू आहेस माझ्या स्वप्नातली परी म्हणून मी तुझी काळजी करतो। चल ये, मला नाही बोलायचं। पण का? तुला एवढा उशीर का झाला ते सांग। ती माझी वाट पाहत होती ना म्हणून मला उशीर झाला। ती कोण? अगं ती म्हणजे मी सिंगापूरची मीटिंग करत होतो ना। अगं असं का बोलतेस वेड्यासारखं, मी तुला सोडून कधीच नाही राहणार। खरंच? आणि मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत एक क्षण सुद्धा। हा जॅकेट, मग हा जॅकेट आणि हे टी शर्ट तुला माहितीये खास सिंगापूर वरून मी आणले, एक चांगली साडी आली नाही ना, नाहीतर तुझ्यासाठी आणली असती। आली नाही ना म्हणजे सिंगापूर वरून ऑर्डर केली होती, ती अजून आली नाही। उमा आज तू खूप छान दिसतेस, मला असं वाटत की तुझ्या डोळ्यात डोळे टाकून फक्त तुलाच पाहत राहू, मैं नसीबवाला लड़का हूँ कि मुझे आप जैसी लड़की मिली, खूबसूरत लड़की के लिए खूबसूरत तोहफा। आणि वो नाही नको म्हणू का, हा हार मी तुझ्यासाठी आणला। कुंद ह्याची काय गरज होती, तुला माहिती आहे का तूच माझ्यासाठी किती मोठं गिफ्ट आहे, आणि पैसे बघून मी प्रेम केलेलं नाही तुझ्यावर, फक्त तुझ्यातल्या माणसावर प्रेम केलं, मला या हारची काहीच गरज वाटत नाही। हो ग, पण मला असं वाटतं की हा हार तुझ्यावर खूप छान दिसेल, प्लीज माझं मन नको मोडूस। पण शेवटचा आता तुझी शपथ, हे शेवटचं, बस तुला नाही आवडत ना गिफ्ट आणलं, मी नाही आणलं। हा हार तुला खूप छान दिसेल। मला असं वाटतं की हा हार तुझ्यासाठीच बनला असेल। एक जरा फोन आला, उचलू। हा हॅलो, हा कोण? हा मल्होत्राजी बोलो ना। क्या हो मीटिंग? अरे हा अच्छा ओके, टुमारो मैं आता हूँ। ओके पक्का? हा बस आपकी बार तो मेरी जीत होगी। ओके कभी कभी ते बघ ना सिंगापूरची मीटिंग जे डोक्यावरचं ताण आहे ना, इसीले कभी कभी मैं लाइट लाइट पितो। काय करत नाही लाइट लाइट सिगारेट प्यायला? कुंद तुला माहितीये का सिगारेट ओढणे खूप वाईट सवय, सिगारेट मुळे कॅन्सर होतो, आणि मला तुला थांबवायचं नाही। कुंद सिगारेट बंद करायची, तुला माझी शपथ। हे सोडू मी, मैं नसीब वाला लड़का हूँ कि मुझे आप जैसी लड़की मिली, मेरे मम्मी पापा भी आपको देख के बहुत खुश हो गए। तू माझ्या सोबत येणार ना सिंगापूरला?
मराठी खूप छान बोलता, पण तुम्ही सिंगापूरला होता ना? ओ बापे मरे, मराठी दोस्त आहे ना, इसीलिए मैं मराठी बहुत अच्छा बोलतो। अजून बोला ना काहीतरी, असं फक्त तुमच्यासोबत बोलतच राहायचं आहे। हो का? मैं जान से भी ज्यादा आपकी हिफाजत करूंगा, ये विचार केला कि तूच माझ्या जीवनात आहे। मी ज्या दिवशी तुला पाहिलं ना, फक्त तुझाच विचार कि माझी उमा काय करत असेल, कशी असेल, सर्वीकडे फक्त तूच दिसेस मला, तूच। मी ठरवलंय कि येत्या 26 जुलैला मी तुझ्यासोबत येणार, तुझं काय? मी देवाला प्रार्थना करतो कि तुझे सगळे दुःख मला येऊ दे आणि तुला नेहमीच भेट, मी तुला कधी सोडू नये। कुल्ली, ही ती जागा आहे तुझी फेवरेट? मला तर ही जागा खूप आवडते, म्हणजे बघ ना किती शांतता आहे ना इथं, म्हणून आणलं घर म्हणजे आपण फक्त दोघ, कोणच नाही फक्त तू आणि मी, छान आहे ना? खूप छान आहे, तुझ्या खुशीमध्ये माझीच खुशी आहे, ये इथे बसू आपण। गप्पच खोटाड्या, तुला माहिती का यांनी तुला आंधळात ठेवलं, खोटं बोलत अशी तो एक हा इस्त्रीवाला आहे। सोडायचं नाही साल्याला, हे कपडे आहेत ना आमचेच घातलेत।
रे, तू तोच आहेस ना सिंगापूर वाला कुन? तो मीच आहे कुंद इस्त्री वाला. उमाने मला सगळं सांगितलं. तिचं मन दुखवायला जरा पण लाज वाटली नाही तुला? वेड्यासारखी प्रेम करायची ते तुझ्यावर, वेड्यासारखी प्रेम. मोठ मोठ्या थापा मारत होतास. मी सिंगापूर वरून आलोय, गरिबांसाठी हॉस्पिटल बांधायचंय. कुठे गेलं हे सगळं? बोल ना, का गप्प आहेस? बोल. हो, मी आहे की स्त्रीवाला, म्हणजे मला प्रेम करायचा अधिकार नाही आहे का? मी पण तिच्यावर खूप प्रेम करतो. मला लाज वाटली तिच्या समोर यायला, कारण तर मी एक साधारण स्त्रीवाला होतो. तुम्ही सगळे श्रीमंत घरातले आणि मी एक गरीब घरातला. मला लाज वाटली. जानती हो प्रज्ञा, हर वक्त उसकी तस्वीर मेरे आंखों के सामने उगती है, और मैं तस्वीर से कहता हूँ कि जा, चली जा, मेरा पीछा मत कर. लेकिन उसकी तस्वीर मेरे आंखों के सामने ऐसी उभरती है जैसे कि बादल में से चांद निकल आया हो. तू सांग ना प्रज्ञा, मी काय करू? तुला हात जोडून विनंती करतो की माझ्या उमाला माझ्याकडे घेऊन ये. तू आम्हाला एकत्र आण प्लीज. उमा, प्लीज उमाला माझ्याकडे आण प्लीज. प्रज्ञा, तू तरी मला समजून घे ना, माझा कोणच साथ देत नाही, तू तरी दे ना. कोण? तुझ्या बोलण्यावरून मला आज उमाविषयी खरं प्रेम दिसलं आणि मी तिला नक्कीच समजेल. थँक्स. अरे अरे, थँक्स काय बोलतोस? दोस्ती में नो थँक्स अँड नो सॉरी. मी तुम्हा दोघांना नक्कीच एकत्र आणेन आणि हे मेरा वादा आहे. खरंच तुझे हो उपकार मी कधीच विसरणार नाही की तू मला समजून घेतलंस. बटन भी चालू है. ये काम पूरा सुबह से पड़ा है. कितना पड़ा है काम? काम करना है, करो ना भाई जल्दी से. पूरा दिन से सब लगा पड़ा है, तुम गुमसुद बैठे रहते हो. ये पकड़ो बनियान और जल्दी काम पे लगो. मुझे नहीं करने का काम. नहीं, पूरा करने का है ना. अरे लेकिन मेरा दिन नहीं लगता है. कैसा दिन नहीं लगता है तुम्हारा? कैसा दिन नहीं लगता है? ये पकड़ो बनियान और काम पे लगो. उसकी याद आती है मुझे. किसका कैसा याद आते है? याद आती बताओ ना. तुम कितना दिन याद करोगे? कितना दिन याद करोगे? रोज का रोज यही करो, बाकी कुछ नहीं है. बाकी क्या है? क्या है बताओ ना मेरे को, क्या है बाकी? है, जब भी मैं बाहर से आता हूँ तुम बैठे ही रहते हो. कैसे काम चलेगा? कैसे क्या काम होएगा? हम तो बाहर रहते पूरा दिन. अभी लाइफ में प्यार किया क्या? मैंने नहीं किया है. अब किया है ना. है, ये रहते तो मालूम पड़ता था, ऐसा बनिया नहीं डालते थे. तो काम कौन करेगा? प्यार करेंगे तो काम कौन करेगा? याद मेरे को सताती है. कैसे याद सताती है? तुम्हें बताओ ना क्या करूँ. मेरे को लगता है जाओ बनारस में. बनारस में मत जाओ, यही बैठ के काम करो, सब कुछ हो जाएगा. चारों तरफ सिर्फ उसकी उसकी याद. जिधर जाता हूँ कपड़े में भी वो दिखती है. कपड़े में वो दिखती है तो मैं क्या करूँ? जब काम करोगे तो वो नहीं दिखेगी. जब काम नहीं करोगे पूरा दिन सोचोगे तो दिखेगी तो है. क्या करूँ? काम करो, सब कुछ हो जाएगा. कहाँ तक तुम सोचोगे? ये बनियान पकड़ो और काम करो. चलो ये सब उतारो. पहन के घूम रहे बिल्कुल पता ही नहीं है. हम बाहर क्या चले गए कि तुम भी आराम से बैठ गए? मतलब मैं स्त्री वाला हूँ क्या? मुझे प्यार करने का अधिकार नहीं है क्या? अधिकार है, लेकिन काम भी करो ना. पहला काम बाद में अधिकार. यही मेरी लाइफ है, स्त्री कर रहा हूँ. बस 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 यही है. जब तक यहाँ तब तक यही काम करो. मतलब आप मेरे लिए कुछ नहीं करेंगे? करेंगे, पहला काम करो उसके बाद में करेंगे. क्या है जो है बताओ ना. खाली जब भी आओ तुम बैठे ही रहते हो, बैठे ही रहते हो, सोचते ही रहते हो. मेरे बारे में सोचता हूँ मैं. उसके बारे में कहाँ तक सोचोगे? तो ये सब काम कौन करेगा? है ये पूरा देख लो, ये कभी से पड़ा है, ये पूरा पड़ा है, ये सब काम पड़ा है, ये सब कभी किसी होएगा? है, दो दिन का काम पड़ा है पूरा. ये तुम्हारी रोज की किचकिच है, छोड़ दो. रोज की किचकिच नहीं, काम करो और चुप पे बैठो. काम करो, काम करो. कौन किधर है? अंदर बैठे है, बैठ के रो रहा है. एक दिन रोएगा, दो दिन रोएगा, बाद में चुप हो जाएगा. कुंद किधर है? अंदर बैठे. काम करो, काम.
इतना सारा काम पड़ा है, काम कौन करेगा? पूरा उठाओ, उठाओ उठाओ काम करो, पूरा दिन से बैठे हुए सब काम पड़ा हुआ है, काम करो, काम 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 करो, काम चलो। रोची कटकटे यांची त्याला प्रेम पण नाही करू देत। बटन 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 कौन चालू करेगा? हा बाबा कर रहा हूं चालू। फटाफट फटाफट जाऊंगा ना बनारस, कभी आऊंगा ही नहीं। देखो यहाँ काम कौन करेगा, मैं जाने नहीं देगा। क्या क्या हो गया, क्या हो गया तुमको, क्या हो गया? अरे मेरे को कुछ नहीं समझ रहा, आप क्यों मेरे पीछे लगे? लगे क्या, ये काम पूरा पूरा सब पड़ा हुआ है, कौन करेगा काम? है मेरा नहीं दिल लग रहा है, मतलब काम करो, काम करो, दिल कैसा नहीं लग रहा, काम करो पूरा। फक्त मला तिचीच आठवण येते, सांगा ना तुम्ही काय करू, सिर्फ उसके बारे में सोचता हूँ। उसके बारे में बाद में सोचो, पहला काम करो। मेरा टिकट निकल के तो मैं बनारस जाना चाहता हूँ, बस मैं इधर नहीं रहता, तुम्हारी मुंबई में मैं नहीं रहना चाहता हूँ। तो काम कौन करेगा, जब भी टिकट का टाइम आएगा मैं दे देगा, काम करो फटाफट, ये सब पूरा काम पड़ा है, ये काम कौन करेगा सब? तुम्हारे पैर पड़ता हूँ, मेरा टिकट दे दो, तुम्हारे पैर पड़ता हूँ। टिकट टिकट कुछ नहीं, काम करो पूरा, इतना सारा काम पड़ा है, तुम टिकट टिकट कर रहे हो। बराबर, मैं एक स्त्री वाला हूँ ना, इसीलिए हो, वो मेरे को छोड़ के चली गई। ये सब मेरे को मत सुनो, ये सब मेरे को मत सुनो, मेरे को सिर्फ काम करो, ये सब मतलब माझ्या प्रेमाशी काही घेणं देणं नाही, ये सब काम नाही, ये सब काम करो, ये सब कुछ नहीं। अच्छे से ये फाड़ने का काम मत करो। अभी उधर बैठो जरा, क्या मेरे पीछे रह गए? मैं देखूंगा ना तुम काम कर रहे हो, क्या कर रहे हो? पूरा दिन वही बैठने का काम है बस, और कुछ नहीं है। फिर ये क्या है, ये सब क्या आदत है, क्या है ये सब क्या है, यही सब चल रहा है क्या इधर? क्या कभी कभी अभी दो बाबा आप पिए क्या? नहीं पिए क्या, क्या ये सब रखो, चलो। खरच मला आज वाटतं स्त्री वाल्याने कधी कोणावर प्रेम नको करू, म्हणजे ती मला सोडून गेली यांच्यासाठी, पण हिच्यामध्ये माझा काय दोष आहे की ती मला सोडून गेली? नेक्स्ट टाइम मी आपके मुंबई में कभी नहीं आऊंगा। आओगे जब तक हो तब तक तो करो।